क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने खचाखच भरलेल्या एसटी बसला भरधाव वेगात आलेल्या टँकरने हूल दिल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून ही बस रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चारीत जाऊन कोसळण्याची घटना नगर जामखेड रोडवर चिचोंडी पाटील तालुका नगरगावच्या शिवारात सोमवारी सकाळी 8:30 ते 9 दरम्यान घडली. या अपघातात सुदैवाने सर्व प्रवासी बालंबाल बचावले असून बसमधील 10 ते 12 विद्यार्थी महिला आणि इतर असे 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी डेपोची एसटी MH40 N9940 ही सोमवारी सकाळी 8:30 सुमारास आष्टीकडून नगरकडे जात होती. त्यावेळी चिचोंडीतून 300 ते 400 मीटर अंतरावर स्वागत हॉटेलसमोर हा अपघात झाला. बसच्या पाठीमागेच गावचे सरपंच शरद पवार यांची गाडी चाललेली होती. त्यांनी तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. बसमध्ये प्रवास करणारे नगर तालुका अपंग प्रहार संघटनेचे संघटक बाबासाहेब सोनकर यांनीही चिचोंडी पाटील गावातील काहींना मदतीसाठी फोन करून बोलावून घेतले. बसच्या अपघाताची माहिती मिळताच भाजपा किसान सभेचे बबनराव शेळके, ग्रामपंचायत सदस्य अशोक कोकाटे, माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण कोकाटे, बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव हजारे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढले. जखमी झालेले शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशांना 108 रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनांद्वारे चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अनेक प्रवाशांच्या डोक्याला, तोंडाला, हाताला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.